भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व आणि विकास कामांवर विश्वास ठेवून विविध पक्षातील पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. त्यांतर्गत भाजपचे युवा मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखा प्रमुख सोमनाथ पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तसेच महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुनील कुंदन यांनी रिक्षा चालक आणि रिक्षा नाका प्रमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतलाय. सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कायम आहे. तसेच भाजपच्या मार्फत सुरू असलेले विकास कामांवर प्रभावित होऊन विविध पक्षातील पदाधिकारी भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यांतर्गत शिवसेनेचे शाखा प्रमुख सोमनाथ पवार, सुनील कुंदन, नितीन पवार, संतोष पोकळे, संतोष हरियर, मिलिंद ठाकूर, शिवाजी झांजे, दीपक कुंभार, संतोष शेरीकर, जयेश पवार, सजदाब शेख, इम्रान पावले, महेश शेरीकर, विकी शेरीकर, सोनल हितेश, तसेच महाराष्ट्र रिक्षा मालक संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुनील कुंदन, विकी पवार, कृष्णा पाटील, रवी निमकर, सज्जत फक्की, प्रदीप कदम, किशोर जोशी, मशीद बागबान, जमीर शेख, विजय साचे, सुरेश शिंदे, मोहन कचरे, संदीप टाप, फरमान राशिद मुल्ला, मुतीन खान यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. सीकेटी महाविद्यालयात हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक मनोहर म्हात्रे, मुकित काझी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, जवाद काझी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी मी आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही ज्या विश्वासानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आम्हाला जे जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न करू हे या निमित्तानं तुम्हाला सांगायचं. आज भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण देशामध्ये जी लोकप्रिय आहे ती नरेंद्र मोदी यांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेमुळे आहे. आणि नरेंद्र मोदी 2014 साली जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला सबका साथ आणि सबका विश्वास हा आम्हाला अर्जित करायचा आहे. आणि ज्यावेळेला 2019 पाच वर्ष सतत लोकांनी ज्याच्या अपेक्षाही धरल्या नव्हत्या अशी प्रचंड कामं करत ज्यावेळेला पुन्हा 2019 लोकांनी विश्वास टाकला ते सरकार आलं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं सबका विकास नाही सबका विश्वाससुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लोकांचा मिळवायचा आहे. आणि म्हणून हे करत असताना समाजातल्या प्रत्येक वर्गात तो हिंदू समाजातला असू द्या, मुस्लिम समाजातला असू द्या, शीख समाजातला असू द्या, तो अन्य ख्रिश्चन समाजातला असू द्या किंवा कुठल्याही धर्मातला असू द्या तो भारताचा नागरिक आहे आणि म्हणून त्याच्या विकासासाठी काम करायचं या दृष्टिकोनातून आपले पंतप्रधान काम करत आहेत. आपले भारतीय जनता पार्टीचं पनवेल आणि आपले सगळे परिसरातील महापालिका असेल ही मंडळी देखील त्याच उद्देशानं काम करत आहेत. आणि म्हणून 2016 आपली महापालिका झाली. महापालिका झाल्याच्या नंतर या महापालिकेच्या माध्यमातून लोकांना जे अपेक्षित आहे ते देण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करतोय. महापौर आपल्या डॉक्टर कविता चकमळजी असतील, त्याचबरोबर उपमहापौर असतील, सभागृह नेते असतील, सर्व नगरसेवक असतील, ही सारी मंडळी त्या दिशेनं काम करत आहे. मला आनंद आहे की आज तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय. तसेच या सर्व प्रवेशकर्त्यांचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या.